पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633 37257, 70 57 81 58 33, 94293 93953 आणि 98 50 666 132। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अजितदादांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या दोघांच्या सरकारवर टीका केली, तर प्रभाग रचनेबाबत व नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेतून निवडण्याबाबत भाष्य केले। मागे जे आमदार गेले त्यांना जे काही प्रलोभन दाखवले ती जर पद त्यांना मिळाली नाही तरी देखील काही करू शकतं, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका होणार होत्या, कोणत्याही क्षणी कार्यक्रम जाहीर होणार होते, परंतु ओबीसीच्या आरक्षणाच्या करता याही घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस सहित सगळ्यांची होती। मी असा काही दावा करणार नाही की आमच्या पक्षाचा, आमच्या कार्यकर्त्याचा, आमच्या नेत्याचा विरोध होता। सरकारमध्ये असताना देखील उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी हे भले 50% का होईना, कारण तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय, पण त्याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये ओबीसींना, महिला असतील किंवा पुरुष असतील, आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करत होतो। बाटिया कमिटी स्थापन केली, त्याचा निकाल लागला, त्याच्यातून आरक्षण मिळालं। आम्ही 3 प्रभाग केला, आता पुन्हा 4 प्रभाग करणं त्यांनी निर्णय घेतला। ग्रामीण भागामध्ये नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या मधनं न करता जनतेतनं करायचा निर्णय घेतला। ठीक आहे, जे कोणी राज्यकर्ते येतील त्यांना जे योग्य वाटेल तर तो करणार, ते करण्याचा प्रयत्न करणार, त्या खोलात मी जास्त जात नाही। पण महानगरपालिकेच्या निवडणुका नक्की कधी होतील याबद्दल इथं बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सतत तत्पर असलं पाहिजे, कारण जसं यांनी या निवडणुकीच्या बद्दल पुन्हा प्रभाग रचना बदलण्याच्या बद्दल काही पावलं उचललेली आहेत, ती उचलल्यानंतर काही जण म्हणतात कदाचित 2023 फेब्रुवारीमध्ये पण निवडणुका होऊ शकतात, जर तर आहे। काही जण कोर्टात जाणार, उद्याच्याला न्यायव्यवस्थेला वाटलं की बाबा सगळं तयार होतं, फक्त पावसाळा असल्यामुळे त्या निवडणुका जाहीर करता आल्या नाही। सुप्रीम कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही आदेश दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे सचिन तू असेल किंवा बाकीचे या परिसरातले माझे कार्यकर्ते असतील, वडीलधारे असतील किंवा स्टेजवर बसणारे मान्यवर असतील, त्यांना मला सांगायचंय, बाबांनो कधी पण उद्याच्या 5 करता आमचं पुणे शहर कोणाच्या हातामध्ये द्यायचं याबद्दलच्या निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठल्याही प्रभागामध्ये, कुठल्याही वॉर्डामध्ये तिथं मागे राहता कामा नये, कमी पडता कामा नये, ही आग्रहाची विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन। मी पुणेकरांना ग्वाही देतो की तुम्ही यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्याला आमचे वरिष्ठ सांगतील, आम्ही राज्याच्या स्तरावर जयंत पाटील, भुजबळ साहेब, मी, सुनील तटकरे, बाकीचे धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आम्ही सगळे जर बसून दिलीप वरसे पाटील, जो काही निर्णय राज्याच्या स्तरावर होईल तो तिथं घेतला जाईल।
जिल्ह्याच्या आणि शहराच्या स्तरावर तो अधिकार आपल्याला मिळेल। आपण सगळेजण जयदेवराव अंकुशराव प्रशांत सगळेजण मिळून त्याबद्दलचा निर्णय घेऊ। परंतु पुणेकरांनी मधी पांच वर्ष भारतीय जनता पक्षाचा कारभार बघितलेला आहे। तुम्ही माझंही पालकमंत्री पद अडीच वर्ष होतो त्या काळामध्ये पुणेकरांना किती वेळ दिला, कोरोनाच्या काळामध्ये काय निर्णय घेतले आणि अर्थसंकल्पामध्ये देखील महाराष्ट्राला निधी देत असताना आपलं पुणे आपला जिल्हा म्हणून एक आपलेपणाची भावना असते। तिथे देखील रिंग रोडचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, काही वेगवेगळ्या प्रकारचे रोड्स किंवा फ्लायओव्हर करण्याचे प्रश्न असतील किंवा मेट्रोचं काम गतीनं होण्याच्या करताचे प्रश्न असतील, स्वारगेटपासून कात्रजपर्यंत मेट्रो नेण्याचा प्रश्न असेल किंवा इतरही भागामध्ये इकडे चांदणी चौक असेल तिकडे खडकसर असेल इकडे वाघोली असेल या सगळ्या भागामध्ये एक दळणवळणाच्या दृष्टिकोनातनं उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून या पुण्याच्या बद्दलचे अनेक निर्णय घेण्याचं काम आम्ही लोकांनी केलं। ठीक आहे, आज आता त्यांना संधी आहे, परंतु अजून गेले महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये, महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये। प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच 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 एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात। होईल होईल अरे कधी होईल, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात, अतिवृष्टी होती, वेगवेगळी संकटं येतात, वेगवेगळ्या घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, आता ऍडमिशन सुरू झाले त्याच्याबद्दलचा पालकांच्या पुढे काही अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या पुढे काही प्रश्न आहेत, निर्णय घेणार कोण? आम्ही दोघं आहोत पण दोघं पुरू शकतात का? त्याचं तरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा। मला त्या दोघांवर टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे। आज ते घडत नाही पण त्याचा जबरदस्त फटका आपल्या महाराष्ट्राला बसतोय, याचं पण तारतम्य भान ह्या लोकांना राहिलेलं नाहीये। आज यांच्या हातात काहीच नाही, दिल्लीत ज्यावेळेस सिग्नल मिळेल त्यावेळेस यांचं होणार आहे, तोपर्यंत किती गप्पा मारल्या तर यांच्या हातात काहीही घडणार नाही हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो। पूर्वीच्या काळामध्ये मात्र काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेमध्ये निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रामध्ये व्हायचे, मुंबईमध्ये व्हायचे, दिल्लीमध्ये निर्णय होत नव्हते। ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली जी परंपरा महाराजांनी चालू ठेवलेली होती त्याला कुठेतरी आता बाजूला सारण्याचं काम होतंय, त्याची पण नोंद आपण सर्वांनी या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं घ्यावी। अधिक न बोलता आपण वेगवेगळ्या पद्धतीनं एकमेकांना भेटत असतो। सचिन, तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा, कुठेही अडचणीमध्ये त्या ठिकाणी येऊ नका। संकटे कितीही येवत, आव्हानं कितीही उभी राहोत, त्याच्यामध्ये आपण कधी त्या ठिकाणी झुकायचं नाही। प्रत्येक आव्हानाला निर्धाराने सामना करण्याचा प्रयत्न करायचा ही महाराष्ट्राची परंपरा आहे, ती आपण पण चालू ठेवायची। सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास बांधवांच्या आरक्षणाच्या करता देखील आपल्याला लढायचंय आणि या कामात महाराष्ट्र देशाच्या नवनिर्माण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला वाटा नक्कीच उचलेल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। त्या दृष्टीनंच आपल्या पक्षाची पुढची वाटचाल असेल याची मी खात्री देतो। आज तारीख आहे 6-9 दिवसांनी 15 ऑगस्ट आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या करता महात्मा गांधी असतील किंवा त्या काळातले मोठे मोठे नेते असतील त्यांनी स्वतःच्या जीवाची प्रजाची परिवाराची पर्वा न करता स्वतःला झोकून दिलं। अनेक जण त्या काळात शहीद झाले, अनेकांनी स्वतःचा कुठलाही विचार केला नाही आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या गोष्टीला 75 वर्ष होत आहेत। अतिशय आनंदाने आपण सगळेजण भारतीय आहोत ह्या आपलेपणाने आपण आपल्या देशाचा 75 वर्ष पूर्ण होत असलेला स्वातंत्र्य दिन
त्या ठिकाणी साजरा करावा आणि हा साजरा करत असताना आपला जो अखंड देश आहे त्या देशामध्ये अनेक लोक 18 पगड जाती 12 बलुतेदार वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे गुण्या गोविंदांनी आजपर्यंत राहत आलेले आहेत त्यांच्या जातीय सलोखाच राहावा सर्व धर्म समभाव याच भूमिकेतनं तुमच्या माझ्या देशाला राज्याला परिसराला पुढे नेण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांचा विचार या विचारधारेनेच पुढे जाण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे त्याला कुठेही गालबोट लागून देऊ नका अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आणि पुणे गणेशोत्सव आहेत बाकीचे सगळे सण आहेत गोकुळाष्टमी आहे या सगळ्या सणांच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो कोरोनाचं सावट कमी झालेलं आहे पण स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलेलं आहे त्याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागेल त्याकरता आपल्याला लक्ष द्यावं लागेल त्याच्यात पण काही लोक आपल्याला सोडून चाललेली आहेत त्याची खबरदारी घ्या कुठेही दुर्लक्ष करू नका ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.